नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण औरंगाबाद शहर पोलीस सिपाई भरती 2019 साठी 20 ऑक्टोबर 2021 जो पेपर झाला होता त्यामधील संच डी घेणार आहोत. त्यामधील मराठी व्याकरण याच्यावर आधारित जे प्रश्न विचारले होते ते या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, तरी सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे. ज्याने चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्याने चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला असेच पोलीस भरतीविषयी नवनवीन अपडेट मिळत राहतील. मित्रांनो, मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न विचारला होता. 76 नंबरला पहिला प्रश्न, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4, देवनागरी लिपी. मराठी भाषेचे लेखन देवनागरी लिपीत केले जाते. पुढचा प्रश्न, मोर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, लांडोर. मोर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द लांडोर आहे. पुढचा प्रश्न, राजीव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? जलज, अरविंद, पंकज यापैकी राजीव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. जलज, अरविंद, पंकज हे सर्व शब्द राजीव या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न, रामाने रावणाला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे? तर याचे उत्तर येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, भावे प्रयोग. रामाने रावणाला मारले या वाक्यात भावे प्रयोग आहे. पुढचा प्रश्न, संस्कृतमधून मराठीत आलेले व त्याचे स्वरूप तसेच राहिलेले शब्द म्हणजे काय? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, तत्सम शब्द. संस्कृतमधून मराठीत आलेले व त्याचे स्वरूप तसेच राहिलेले शब्द म्हणजे तत्सम शब्द. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यात रिकाम्या जागी अचूक विरामचिन्ह येईल कोणते येईल? आवडले का तुला हे पुस्तक ? तर याचे उत्तर येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, प्रश्नचिन्ह येईल. पुढचा प्रश्न, दिगंबर या शब्दाचा विग्रह कसा होईल? तर याचे उत्तर येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4, दिक प्लस अंबर बरोबर दिगंबर. पुढचा प्रश्न, संध्याकाळ झाली आणि झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेले वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, संयुक्त वाक्य. संध्याकाळ झाले आणि झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेले हे संयुक्त वाक्य आहे. पुढचा प्रश्न, शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे? तर याचे उत्तर येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, प्राविण्य हा योग्य शब्द आहे. पुढचा प्रश्न, पुढील शब्दाचा समास सांगायचा आहे? दररोज या शब्दाचा समास सांगायचा आहे. तर याचे उत्तर येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, अव्ययी भाव समास. दररोज या शब्दाचा समास अव्ययी भाव समास आहे. पुढचा प्रश्न, आबाळागत माया तुझी अमावरी राहू दे अलंकार कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, उपमा अलंकार. आबाळागत माया तुझी अमावरी राहू दे यामध्ये उपमा अलंकार आहे. पुढचा प्रश्न, रामने प्रश्न विचारला या विधानातील कर्म ओळखायचे आहे? तर याचे उत्तर येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3, प्रश्न. रामने प्रश्न विचारला या विधानातील कर्म प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह कोणते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4, उद्गारवाचक चिन्ह. आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह उद्गारवाचक चिन्ह आहे. पुढचा प्रश्न, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सामान्य नाम कोणते आहे? तर याचे उत्तर येईल मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4, राज्य. राज्य हे सामान्य नाम आहे. पुढचा प्रश्न,
विग्रह ओळखा वाचनालय। वाचनालय या शब्दाचा विग्रह ओळखायचा आहे, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 वाचन प्लस आलय। वाचन प्लस आलय बरोबर वाचनालय। पुढचा प्रश्न, पुढील वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा। जीव भांड्यात पडणे, जीव भांड्यात पडणे या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 संकट टळल्यामुळे बरे वाटणे। संकट टळल्यामुळे बरे वाटणे ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, खालील मनीमध्ये गाळलेल्या जागी योग्य पर्यायी शब्द लिहायचा आहे। पडत्या फळाची डॅश डॅश, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आज्ञा। पडत्या फळाची आज्ञा ऑप्शन क्रमांक 2। पुढचा प्रश्न, खारट या शब्दाची जात ओळखायची आहे, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 विशेषण। खारट हे विशेषण आहे। पुढचा प्रश्न, मरावे परी कीर्ती रूपी उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 परी। मरावे परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय परी आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील हा शेवटचा प्रश्न आहे, डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 चूक लक्षात आणून देणे। डोळ्यात अंजन घालणे म्हणजे चूक लक्षात आणून देणे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच पोलीस भरतीविषयी नवनवीन अपडेट मिळत राहतील। धन्यवाद मित्रांनो।